आज आपल्या युतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी महाराष्ट्राचे नेते आणि आपल्या सर्वांचे लाडके शिवसेनेचे प्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब, आपले खासदार संजयजी जाधव, आता सगळ्यांनी टाळ्या वाजतात, आपले भावी आमदार एकनाथ जाधव आणि व्यासपीठावरची वेळ कमी असल्यामुळं सर्व सन्माननीय मंडळी, सगळ्यात सुरुवातीला 15 वर्ष इथं मंत्रीपद टिकून असून सुद्धा शिवसेनेमध्ये राहणाऱ्या आणि समोर बसलेल्या वाघांचं मी मनापासून हार्दिक असं स्वागत करतो. तसेच आमचे भारतीय जनता पक्षाचे अत्यंत संयमाने अभ्यासू सर्व कार्यकर्ते, त्यांनी अत्यंत मोठ्या मनाने शिवसेनेला पाठिंबा देऊन जे औदार्य दाखवलं त्याबद्दल त्यांचे सुद्धा मनापासून धन्यवाद मानून त्यांचंही स्वागत करतो. उद्धवजी गेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये घनसावंगी मतदारसंघामध्ये खासदार संजयजी जाधव यांना 25,000 मतांची लीड मिळाली होती, त्याच्यापेक्षा किमान 5,000 जास्त मतांनी हिप्पा दादा निवडून येणारच, याबद्दल आमच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही. या निवडणुकीवर शिक्कामोर्तब झालेले दादांनी कारखान्याचा प्रश्न सोडवलेला आहे आणि अनेक प्रश्न ते निवडून आल्यानंतर आपले सुटणार आहे. मला फक्त 2 मिनिटाचा वेळ दिलेला आहे, कारण मी आल्यापासून पाहतो की उद्धवजी बोलत आहेत की लोक उन्हामध्ये बसले म्हणून भाषण आटोपती घ्या. लोकांच्या बद्दल असा कळवळा असणारा नेता आपल्यामध्ये आहे म्हणून आपण त्यांची कदर केली पाहिजे हे मला आपल्याला मनापासून सांगावं असं वाटतं. 1-2 मिनिटं वेळ घेऊन 1-2 गोष्टीचा मुद्दा म्हणून मला या ठिकाणी मांडायचे वाटतात संयोजकाची क्षमा मागून की उद्धवजी आपण दसऱ्या मेळाव्याला भाषण करत होता, दसऱ्या मेळाव्याचं पूर्ण 35 मिनिटाचं भाषण मी आपलं ऐकलं आणि त्यामध्ये शिवसेनेची सत्ता आल्यास मुख्यमंत्री झाल्यास 100% शेतकऱ्यांचा साथ कोरा करणार हे आश्वासन आपण जनतेला दिलेले, त्यामुळे तमाम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या वतीने मी आपलं अभिनंदन करतो. आणि दुसरी महत्वाची गोष्ट आपण त्या ठिकाणी सांगितली, खरं म्हणजे तो जाहीर सभेचा विषय नाही, ती एखाद्या हॉलमध्ये बोलायला पाहिजे, परंतु मला असं वाटतं की ती गोष्ट या ठिकाणी बोलली पाहिजे. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची युती झाली आणि त्या युतीमध्ये शिवसेनेच्या काही उमेदवारांची उमेदवारी कटली. पहिल्यापासून शिवसेनेवरती एक हुकूमशाही पक्ष म्हणून अशा प्रकारची टीका होते, परंतु परवाच्या भाषणामध्ये मला असं वाटतं की गेल्या 40 वर्षापासून मी राजकारण करतो मी कधी ऐकलं नाही, परंतु उद्धवजी त्यांच्या भाषणात बोलले की विधानसभेच्या उमेदवारीमध्ये ज्या लोकांचं तिकीट कट झालं असेल त्यांची मी मनापासून माफी मागतो. मित्रांनो, माफी मागायला नुसतं वाघ असून चालत नाही, तर वाघाचं काही सुद्धा असावं लागतं तर माणूस माफी मागतो. शिवसैनिक आमच्या जीवाच्या पलीकडे ही नुसती बोलण्याची भाषा नाही. फार पूर्वी मागच्या इतिहासात गेलो, 2-1 मिनिटात संपवतो की ज्यावेळेस रामाने रावणाचा वध केला त्यावेळेस त्यांनी रामाची माफी नाही मागितली, ज्यावेळेस कृष्णाने कंसाचा वध केला त्यावेळेस त्यांनी कृष्णाची माफी नाही मागितली. माफीचा संदेश या जगाला गौतम बुद्धाने दिला आणि गौतम बुद्धाचा अनुय माननीय उद्धवजी ठाकरे यांनी दसऱ्या मेळाव्याच्या भाषणामध्ये केलं. अमेरिकेमध्ये गेल्यानंतर मोदीजी म्हणाले होते की आम्ही ह्या देशाला गौतम बुद्ध दिलाय आणि गौतम बुद्धाचा एक अनुयायी उद्धव ठाकरेच्या रूपाने आज आपल्या सगळ्यामध्ये बसलेला आहे. बाळासाहेब ठाकरे गेल्यानंतर शिवसेनेचं काय होणार अशी संपूर्ण भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये चर्चा होती.
परंतु 63 आमदार आले आणि यावेळेस 126 जागा दिल्लीच्या तख्ताकडून पदरात पाडून घेतल्या, हे काय कर्तव्य नाही, की बाळासाहेबांपेक्षा निश्चितच कमी नाही असं मला छाती ठोकून सांगा असं वाटतं. आणि हे जे काही झेंडे गाळले गेले सतत त्यांच्या काळामध्ये 80% समाजकारण आणि 20% राजकारण, हा पायंडा बाळासाहेबांचा त्यांनी गेल्या 5 वर्षामध्ये चालू ठेवला. विम्याच्या प्रश्नावरती ते रस्त्यावर उतरले, कर्जमाफीच्या प्रश्नावरती त्यांनी सरकारला खडसावलं, आणि ज्या ज्या ठिकाणी जनतेचे प्रश्न असतील, विरोधी पक्षात आहोत तर सत्ताधारी पक्षात आहोत याचं भान न ठेवता त्यांनी सर्वसामान्य माणसाची काळजी घेतली, यासाठी आपण त्याचं कौतुक केलं पाहिजे. उद्धवजी हे फोटोग्राफर आहेत, त्यांनी नुसते डोंगराचे नद्या नाल्याचे फोटो काढले नाहीत, तर त्यांच्या हृदयामध्ये गरिबांचा फोटो आहे, त्यांच्या हृदयामध्ये भारताचा फोटो आहे, कष्टकऱ्यांचा फोटो आहे, बेरोजगारांचा फोटो आहे. आणि म्हणून मला ते सांगत होते की आपल्याला महाराष्ट्रातल्या बेरोजगारीचा प्रश्न ते आपल्या समोर बोलणार आहेत. मग शेतकरी असेल, बेरोजगार असेल, शिवसैनिक असेल, महाराष्ट्राचे प्रश्न सोडवणं हेच माझ्या जीवनाचं ध्येय आहे असं त्यांनी आता आम्हाला सांगितलं. आणि म्हणून उद्धवजी, गेल्या 5 वर्षामध्ये आपण जी कर्तबगारी केली त्या कर्तबगारीचं सगळं माप हे येणाऱ्या 31 तारखेला आमचे उमेदवार हितमत दादा यांच्या पदरामध्ये पडल्याशिवाय राहणार नाही, आणि 24 तारखेला हितमत दादा हे आमदार म्हणून जाहीर होतील अशी 100% मी आपल्याला खात्री देतो. आपलं नेतृत्व खूप मोठं व्हावं, आपण संपूर्ण भारताला व्यवस्थित घालावी अशी परमेश्वरच्या मी प्रार्थना करतो. आणि हितमत दादाला भारतीय जनता पक्ष आणि सर्वांच्याच वतीने भक्कम बिनशर्त बिनाज पाठिंबा देऊन माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.